गुलशन यांग बाजू पार्टी सादर करीत आहे. एक्शन कडक हाय, गोरी गोरी कोमट हाय, अरे लाल लाल भडक हाय. मॅडम 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 कडक हाय, आमची मॅडम कडक हाय. मॅडम कडक हाय, आमची मॅडम कडक हाय. मॅडम कडक हाय, आपली मॅडम कडक हाय. बोलचो भाई, ती आपलीच मॅडम माहिती करू. होय होय लागा. अरे पण ती मंग काय घेऊन चाललाय? अरे गुलशा भाई, ती मंग्याला अडकायला का कर? आता काय होणार माहिती आहे का? तू मॅडम त्याला सकाळी म्हणले असेल मंगू मला शाळेत सोडतो का रे, तर ती मंग्या काय करते माहिती आहे का? फादरकडे जाणार, गाडी चावी घेणार, मॅडमला सोडायला जाणार आणि अडकून डबल माघार येणार. डबल शाळेत चालत जाते. तुला काय कळालं का? काय? अरे गाडीवर मॅडम ला सोडा येते शाळेत, आणि ती गाडी देते फादर कड, आणि स्वतः चलते चलते यू ही रुक शाळे को जाता हूं मैं. बॉयस मी काय म्हणते, आज आहे कृषी दिन, आपल्या संगत मॅडम येणार का? मॅडम नसती काय नसती आहेत, आली पाहिजे. भेटकोय बघितलं का? पण बाळ्या आपलं कुठं नशीब एवढं चांगला आहे, आपलं नशिबात ती जागतीच आहे. सर सर अरे बघाल तो आपल्याला बोंबल असतोय. ए गुलशा, काय रे बोंबल फिकरून फिरायला लागलायस? ए बाळ्या, काय तिकडं वर्तवण करून, कधी काय बघून देत नाही, साधा न साधा गडबड असत्या जागत्याची जागत्या. ए गुलशा, लय झाली तुझी बिंडकुळी, कटा आलाय आता. सरपंचाचा पोरगा आहेस ना तू, तसा वाक्की जरा. आणि ए गुलशा, जागत सरांना काय बोलायचं नाही समजलं का? ते आमचे लाडके सर आहेत. गुलशा बाय, कोण बोलते बघी? शोभी शोभी चल. काय झालं कळलं का तुला? काय म्हणते काय भिवून गेल्या? अरे जी लायकी काढली की रे काढायची. काय कोण म्हणते रे गुलशा बाई? कोण म्हणलं? दाखव मला, दाखव मला. कोण नाही म्हणलं, कोण नाही म्हणलं, तुला भिवून गेले भिवून गेले. जरा बघ उतरा. सर इथे कुठे थांबवली आहे? मॅडम ही काय, ह्या इथं फार्म हाऊस आहे, अंतर जवळ आहे, जाऊ का आपण चालत. पण ही मला इथं पॉलिओज दिसलं व. हे मुलांनो, ह्याला पॉलिओज म्हणतेस बरं का? हे असले हे तुम्हाला मी हा स्ट्रक्चर दाखवतोय फक्त, ह्या पद्धतीचं असतं या. सर काय जर आलं काय सर, चल येऊ नको तर कुठल्या गाडीत बसतो. ही काय मानगड? हो शक्य सर, गाडी काय थांबवले का? म्हणजे ही पुराना ही स्ट्रक्चर दाखवा लागली पोलिओच. हे बघा जागते सर, ते शेट माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या शिफारशीवरून ते फार्म हाऊस मिळालेलं आहे. मुख्याध्यापकाने मला सांगितलं म्हणून जरा व्यवस्था बघा म्हणून म्हणून आलेलो आहे मी. ती शेट तुमच्याच ओळखीचं आहे, ते वट झाड आहे, तुम्ही इथं आला आहे. ती शेट आमच्या ओळखीच नाहीत का? हे बघा जागते सर, मला तुमच्याशी अजिबात वाद घालायचा नाही. आज कृषी दिन आहे, मुलांच्या समोर आपल्या दोघात वाद नको काय. हां ठीक आहे, आता गाडी थांबवलेलीच आहे, आता इथून चालतच चला. मॅडम तुम्ही माझ्या गाडीवरती बसा. चालते की? काहीतरी यांना मॅडम बसा. मॅडम धरून बसा. जागत सर घेऊन
प्रत्येक शुभकार्यात माझा आडवा गेले आणि ही आडवाच आहे घडी. ए तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय? चला चालत ए वर्षा मी पाय सकाळी बांधलं का पाय? तर मुलीनं आज आपण आता कुठं आलोय? सर कुक्कुट पालन ना हो, फक्त कुक्कुट पालन. आज कृषी दिनानिमित्त आपण हा कुक्कुट पालनाचा प्रोजेक्ट बघण्यासाठी इथं आलेला आहे. तुमचा आई वडील पण आता शेतकरी आहेत का नाही? ते पण असं छोटे मोठे लोक उद्योग करतात ना. कोण तुमच्या दुधात जनावर असते त्याला पशुपालन म्हटलं जातं, कुक्कुट पालन. आपल्या घरात आपल्या कोंबड्या असत नाही, त्या देशी असतात ना, त्यांना आपण जुंजळ टाकतो. त्या कोंबड्या कुरडत जाऊन अंडी घालतो, त्या त्यांच्यापासून मिळणारे अंडे आपण बाजारात नेतो विकतो, ते मिळणार पैसे. ए नाकाच काढ दे, कशाला ओढे लावले नाकाला काय? वरण म्हणून आलेच काय? कसं लागलाय तुला? तुला लय तुला घाण वाटते ना, ह्याची ते झाडू जे येतात आणि ही विष्ठा जे अस्ताव्यस्त पडल्या, ती विष्ठ पडण्याची ठरवली जागा आहे, त्या ठिकाणाला ती सारून लावा. त्या चार लाईन आहे त्या, हां. तर दोघी दोघींचा ग्रुप करा. आपण सर आम्ही कसं करणार ती वासित वासित ते आता हिथं वास येते. अंडी खाताना अंडा आमलेट, अंडे भुर्जी, अंडा गरी वास येत नाही तिथं. तिथं चांगली चट्टा मट्टा खातेस की फार, हा हे कंड बघू ते कोपरापर्यंत असली नाटकं सांगू ना बाप. चल घे झाडून लोटून लावा. आता झाडू कुठं आहे ती पण मीच बघू का? अगं असेल की इथंच कुठे जाणं बघा कोण जर जावा. ए तुम्ही चौघी त्या कोपऱ्यात बघा, मध्ये आहे का कुणी बघा. आणि वास पण कसला येते, कसं झाडू मारायचं? आपण कसं झाडू मारायचं म्हणजे कसं मारायचं? सरांनी जसं सांगितलंय ना तसंच मारायचं. चल झाडू मार सुरके, तुझा झाडू आण इकडं धर. मीच ओढतोय हाड. ये पिल्या तू खरंच अडकायच बर का? मी गुलशा भाई मी काय केलं रो? मी काय केलं म्हणजे आपल्याला माहित असत कृष्ण दिला असलं काय काय करायला होणार आहे ते. आपण तर आलोच नसतो नाही तर काय गुलशा भाई, इतकं काम सोपं आहे राग आमटा फुटला. आणि सर काय म्हणतोय आज कृषी दिन आहे, शेतकऱ्याचं आयुष्य जगलं पाहिजे. गुलशा भाई तसं म्हणलं तर तुझा अडकायस. काय म्हणलं रव्या कसं सांगितलं होता? सरांनी विचारलं राष्ट्रीय प्राणी कुठला, कशाला म्हणायचं रेड आहे म्हणून. अरे मग रेडाच आहे असं तसं म्हणल्या. सर म्हणलं हो रेड्या मसऱ्याला जो माणूस आहे ह्याला रेड्या मसऱ्याचीच काम द्या, तू तसलीच काम कर. रव्या तुझं बरोबर आहे बरं का, म्हणून लोक सरांनी आपले काम दिले. आणि त्यात बघी लोक शेण बिन काढायचो, परत त्यांना खायला टाकायचो, आणि सर लोक दार बी काढायच्या. लोक किती काम आहे ते सरांनी सांगितलंय. अरे त्याच्याने मस्त पगार आहे, त्याप्रमाणे काम सांगते ती. आपल्याला पगार आहे का? नाही. आपण काम करायचं का? नाही. मग आपण काय करायचं? काय नाही. आपण सावलीत बसायचं. सावलीत लेट अस गो. ए गुलशा तिथं काय सभा लावणार तो का तिकडे? सांगितलेल्या कामाचा आणि दिलेला भाकरीचाच धनी व्हायचं. मॅडम पाहिलं कोंबड्या कशी अगदी एका रेषेत बसलेले आहेत. अहो सर पिंजऱ्यात एका रेषेत बसणार ना. बरोबर 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 एका रेषेतच असणार. पण मॅडम ही जशी शिस्त आहे ना तशी आपण आपल्या वर्गातल्या मुलांना शिस्त लावायला हवी. अहो सर माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर आहे, ते तुम्ही लावली पाहिजे ना. मॅडम बरोबर आहे तुमचं, मॅडम बरोबर आहे. या मॅडम जरा पुढे.
मॅडम पाहिलं कोंबड्या कशा अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत सर. त्या पोल्ट्रीच्या कोंबड्या आहेत, त्या पांढऱ्या असणारच. मॅडम मॅडम तुम्ही बरोबर बोलताय, पांढऱ्या शुभ्रच कोंबड्या असणार. छान 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 मॅडम छान. बघा 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 मॅडम, किती पांढरं शुभ्र अंड आहे. बघा अहो सर, ते अंड आहे, पांढरच असत. बरोबर बरोबर, अंड पांढरं शुभ्रच असणार. चला आपण पुढे बघू अजून. मॅडम मॅडम जागते, जागते म्हणजे जागते सर म्हणायचं. ती कशी तुमची बोलण्याची पद्धत, तुमच्या मसाला कडे ना. मी पण साहेब शिक्षक आहे, मला पण काय तर रेप्युटेशन इज्जत आहेच ना. तेच जागते सर म्हणतोय मी. या या इकडे या, आपण कोंबड्याचं निरीक्षण करू. या इकडे. हा असं आदमी ना बोलायचं, रिक्वेस्ट करायची, लगेच पळत आला जागते सरा. काय चला ना तुम्ही पुढे पुढे पाहणी करा ना तुम्ही. मी करू आणि तुम्ही काय करता? मी तुमच्या पाठीमागच आहे. तुम्ही पुढे वा, तुम्ही सिनियर आहे. तिथं झालाय आम्ही कॉल आहे. तुम्ही डबल नको दाखवू तिला, सिंगलच दाखव. ए गुलशा बाय, रोहित दिसायला लागले की रोहित तर रोहित तर गौरी राखवल्या का काय अभ्या कशी अंडे दिसते रे. मी उडे अंडी पहिल्यांदा बघितली बरं का. अरसा ओरे अंड्याचं काय घेऊन बसलायस? ये बघ किचन से आवाज चिकन कुकड़ू को मेरी भूख का इलाज चिकन कुकड़ू को. कैसा है सावरे, जमते का ना है? तुला जमते का? काय ला कसा म्हणते मोकाट ठीक आहे, मोकाट फिरणार दम असला तर ह्युटर फिरून दाखव. तो माझ्या डाव्याचा खेळ, एका डंक्यात फिरू शकतोय आपण. राहू राहू दे पुढची सौर्या फुडली तर कॅक्टरीची पार्टी. आब्या निळ भाव देणार बघा, परत नाही फिरायचं. अरे फिरून दाखवतोय चल मागे चल. अरे तू थांब रे जरा, आता बघ एका दणक्यात फिरवतो एकदम जकास मध्ये. हा एक किचन से आवाज चिकन कुकडू को मेरी भूक का इलाज चिकन कुकडू को. अंडी फुटली. ए कोण बोलायचं तिथं? अरे कुणी काय पडलं? ए आब्या आरसा हाक मार रंगे, मी जातो आरसा उर्या. काय उपयोग नाही, नुसता अभ्यासाचा दोष आहे सर. तिकडून आलं नाही येडे तिकडेच गेले मरू ती जायला. आपण ठेवूया आणि इकडून पळून जाऊया. चिकन के आवाज चिकन कुकड हुकुमेरी भूक. ए मूर्खा कशाचा आवाज आला? काय पडलं काय पडलं काय पडलं? तिथे अंडी चट्रेस माझ्या शिपाई शिवून मी नाही काय केलं सर. मक्याचं पोतच उचलू लागतो तुझ्या इकडे इकडे इकडे.
सकाळपासून आपण कृषी दिन साजरा करतोय. त्या निमित्तानं काय आपण अनुभवलं, शेतकरी कसा जगतो, शेतकरी कसा काबाड कष्ट करतो हे आपण सकाळपासून अनुभवलेलं आहे. बरोबर की नाही? हो. आज तुम्ही स्वतः शेतकरी बनून बघितलं. वर्षातील 365 दिवस शेतकरी आपल्या कुटुंबासाठी, या समाजासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी दिवसभर राब 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 असा घोरासारखा राबतो. तो कधीही स्वतःचा, स्वतःच्या पोटाचा विचार करत नाही. तो कधी इतका दमत नाही. आणि तुम्ही काय नांगर ओढून आल्यासारखे इतकी तोंड तुमची पडून गेले, त्या आरशापुढे उभारासारखे दमलाय. तर मुलांनो, आता जरा रिलॅक्स व्हा, काही जास्त टेन्शन घेऊ नका. मी आता एक वेगळा विषय मांडणार आहे. हे बघा, तुम्ही भविष्यामध्ये करिअर नक्कीच करणार आहात, पण ॲक्सिडेंटली करिअर नाही झालं तर ऑप्शन म्हणून, पर्याय म्हणून तुम्ही काय करणार, काय बनणार हे प्रत्येकानं ओळीनं सांगायचं. मॅडम, मला जर पण जायचं आहे. का बरं? काय रे माझी मॅडम, एकदा जर पण जाऊ दे आपल्याला, अख्ख्या भागात चर्चा करतो. ओनली राडा दरारा गुलशा भाई सरपंच. एकच वादा गुलशा दादा. सरपंच व्हायचा आहे राडा करायला, गावात वचक दरार निर्माण करायला. काय लागत तुझी दूरदृष्टी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीनं तुझं व्हिजन. धन्य आहे बाबा तू. लगा सरपंच व्हायचं आहे का, तर गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, गावाला अधोगतीच्या दृष्टीनं जे गाव चाललंय ती अधोगतीच्या दिशेनं न गाव जाता प्रगतीच्या दिशेनं नेण्यासाठी सरपंच बनायचा. मला असं म्हण की का, गावात वचक निर्माण करण्यासाठी तुला काय डॉन बनायचं का गावात? गावी काय करतो कशी अजून? साधं लगा बाच्या शिफारसीनं तुला ग्रामपंचायत चपराशी म्हणून कोण ठेवतं का तेवढं बघ जरा. बोलतोय रे, तू एक काम कर, गाणं म्हण, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि खालवर गाणं दे दडपून. मेडिकल? अरे वा, मला वाटलं जरा तू डॉक्टर झाली असतीस तर बरं वाटलं असत. बरं ठीक आहे, मेडिकल तर मेडिकल. मॅडम, मी मेहंदी आर्टिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट होणार आहे. हो सर, मी का म्हणत्या मेहंदी आर्टिस्ट आणि ब्युटी आर्टिस्ट म्हणजे रात्रं दिवस सुरके. ह्याच्यामध्ये काही करिअर असतं वय मेहंदी आर्टिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट मध्ये? तू माझं मेकअप आर्टिस्टचं मोठं दुकान झालं ये की तू बघ, तुला कशी रंगरंगोटी करून मस्त पैकी हिरोईन बनवती. ते सुद्धा काय हलकं काम नाही, किरकोळ नाही. रंगाचं काय महत्व असतंय, आणि रंग नसला तर आयुष्य कसं बेरंग होत आहे ह्याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे. असो नका, मजाक उडवायचा हा विषय नाही, हा विषय अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखा विषय आहे. त्या रंगामुळं मला काय काय सहन करावं लागलंय ती माझं मला माहित आहे. ए मुले, तुझे विचार खूप छान आहेत, तुला माझा पाठिंबा आहे, फुल सपोर्ट आहे तुला. तू खरोखरच ब्युटी आर्टिस्ट हो. सर सर, मी नाही गावात मोठा वाडा म्हणणार एकदम मध्ये. सर, मी टी सी बनणार आहे. टी सी? टी सीचा तुला लॉंग फॉर्म तरी माहित आहे का? टी म्हणजे टोबॅको पुस्करिंग. ए, टी सी ला शिक्षण किती लागतं माहित आहे का तुला? सर, दहावीला झाली. हा, मग तर तू नक्की टी सी होणार, पण लाल कपड्यातला टी सी होणार. टी सी चा शर्टाचा कलर बदलला आहे कर. अरे, काळा कुठं असतो असं म्हणते तर बदल असेल स्वर म्हणते म्हणलं बदल असेल. हा, आता कोण राहिलं सौरभ? तुझं काय विजन आहे? सर, मला शेतकरी व्हायला आवडेल. अरे, क्लासून ऑफिसर बनणार आहे, लाल दिव्यातनं गाडीतनं फिरेन, ही एक स्वप्न ठीक आहे रे, पण शेतकरी बनाव असं तुला काय वाटतं रे? अहो सर, तुम्हीच आम्हाला शिकवले शेतकरी आहे म्हणून आपण आहे. शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो, अन्नधान्य पिकवतो, त्यामुळं जी काय आपण खातो ते शेतकऱ्यामुळेच भेटतं आपल्याला. सर सर, खऱ्या अर्थाने या जगाचा पोशिंदा आपला बळी राजा आहे, म्हणजे शेतकरीच आहे सर, म्हणून मला आहे ना शेतकरी व्हायला आवडेल. छान सौरभ, तू छान बोललास, सत्य परिस्थिती सांगितलीस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. ए, टाळ्या वाजवलं सगळ्यांनी.